सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावरील 500 मीटरच्या आत दारूबंदी करण्यात आली आणि त्यानुसार ठिकठिकाणी कारवाया देखील करण्यात आल्या. मात्र राहाता तालुक्यामधील साकुरी गावात गणेश आढाव यांच्या शेतामध्ये हॉटेल भागीरथी आहे. तेथे परमिट रूम बिअर बार सुरूच आहे, त्यामुळे तेथील तळीरामांचा शेजारील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गणेश आढाव यांनी त्यांच्या वावरामध्ये स्टॉक रूमचं काम चालू केलंय आणि पुढे मला येणार भविष्यात ना इथं शेळीपालनाचा व्यवसाय करायचा आहे. शेळीपालनाचा व्यवसाय करायचा असल्यामुळे इथं एक मला एक कुटुंबाला राहण्यासाठी जागा एक निवारण जागा करतोय आणि त्याचबरोबर मला इथं आंब्याची झाडं बसवायची. या अवैध धंद्यांची बावकी वस्तीवरील महिलांना कुणकुण लागली आणि महिलांनी बांधकामाच्या ठिकाणी येत चालू असलेलं बांधकाम बंद केलं. या प्रसंगी संतप्त महिलांनी त्या बांधकामाच्या भिंती पाडून आपला रोष व्यक्त केला. लहान मुलांना पण सवय लागलेली दारू प्यायची आणि इथं जवळ आहे दारू प्यायला चार या जागेला चार रस्ते. कोणत्या रस्त्याने येईन कोणत्या रस्त्याने जाईन आम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळं हे सगळ्यांच्या संरक्षणाकरता आम्ही हे दुकान बंद व्हावा ही अपेक्षा करतो. स्वतः सांगितलं मला इथं स्टॉक माल ठेवायसाठी दारूचं दुकान बांधकाम करायचंय, शेड मारायचंय, तिकडे शेड मारायला करायचंय, तिकडे मारलं होतं रस्त्याच्या खाली त्या चारीच्या खालच्या बाजूला, आता इकडे चारीच्या वरच्या बाजूला घेतो. याची जरी प्रॉपर्टी आहे पण हा राहतो कोपरगावला आणि हा त्रास आम्हाला. आम्ही चारही दिशेने सगळ्यांच्या महिला इथं गोळा झालेल्या आहे. हा त्रास कमीच झाला पाहिजे. शेतीतले काम करणारे इथं गैरवर्तनच झाली मग याला कोण जबाबदार राहणार. हा कोपरगावला आहे आणि हा इतका माणूस बेकार आहे तो हा लवकर जवळ येत नाही. कोणताही निरोप दिला तरी हा येत नाही. आता म्हणतो मी कामात आहे, मी असं आहे, मी नगरला चाललो, मी पुण्याला चाललो आणि घरी राहत होतो. मला माहिती आहे चांगलं आहे बेकार माणूस आहे चांगला नाही. यावेळी शैला बावके, सविता रोहम, शोभा बावके, शालिनी चौधरी, रुपाली चौधरी, मंदाबाई रोहम, संगीता बावके, वैशाली बावके आदी महिलांनी काम बंद पाडत साकुरी गावामध्ये दारूबंदी करणारच असा निर्धार व्यक्त केला. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एस9 मीडिया, राहता.